आपल्या भावना याच आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं 131वा जयंती उत्सव आम्ही साजरा करतो आणि आमच्या मनामध्ये आनंदही आहे, आमच्या मनामध्ये काही प्रमाणामध्ये दुःख आहे की आंबेडकरी जनता ही एवढी मिलिटंट आहे, एवढी ताकदवार आहे की आपल्या दुश्मनाला चारिमुंड्यांची करण्याची त्यांच्यामध्ये जबरदस्त अशा पद्धतीची शक्ती आहे. पण हा समाज एकत्र येत नाही आहे, आपला एक पक्ष होत नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली आहे त्या पक्षाला सोडून अनेक लोक इतर पक्षामध्ये जात आहेत. रिपब्लिकन पक्षात जायची होत नाही आहे आणि त्यामुळे एक माझी मनामध्ये खंत आहे की बाबासाहेबांची जयंती साजरी करायची असेल तर कुठंतरी आपण एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी माझी पूर्णपणे तयारी आहे. सर्व जनतेने एकत्र आलं पाहिजे, एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष, एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष, अशा पद्धतीने माझी भूमिका आहे. पण आपण जर पाहिलं 131 पक्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळं आम्हाला अधिकार मिळालेला आहे, आम्हाला हक्क मिळालेला आहे. आम्ही आमच्या ताकदीवर उभे राहण्याचा प्रयत्न करतो आहोत. सामाजिक दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रगतीपथावर आम्ही आहोत. पण अजूनही सर्व समाजाला न्याय मिळाला नाही. या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, सामाजिक न्याय देण्यासाठी, आर्थिक न्याय देण्यासाठी आम्ही सर्वांनी कटिबद्ध असलं पाहिजे आणि मी नरेंद्र मोदींच्या आता सरकारमध्ये आहे. सामाजिक न्याय खात्याचा माझ्या मंत्रालयाचं बजेट जवळजवळ 1,42,333 कोटीचं आहे. वर्षभरामध्ये हे बजेट आम्हाला खर्च करायचं आहे आणि सर्व दलितांच्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून दलितांचा विकास करणं ही आमची प्रमुख अशा पद्धतीची भूमिका आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा करणं म्हणजे जातीमुक्त भारत उभा करणं आणि सेक्युलर भारत उभा करणं ही आमची मुख्य भूमिका आहे आणि त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. पण सर, एकीकडे पाहायला गेलं तर आपण ही भूमिका मांडत असतानाच राज्यामध्ये किंवा देशामध्ये देखील दुफळी निर्माण केली जाते. अल्पसंख्याक असतील किंवा जे आपले बाकीचे लोक असतील त्यांना देखील कुठेतरी बाजूला केलं जाते, दुफळी निर्माण केली जात आहे. मला असं वाटतं की दुफळी निर्माण करणं हे संविधानाच्या विरोधामध्ये आहे. एकतर फळी करायची असेल तर ते फळी असली पाहिजे आणि काही मुद्द्यावर मतभेद असू शकतात परंतु या ठिकाणच्या मुस्लिमांना टार्गेट करणं बरोबर नाही आहे. काही नेते अशा पद्धतीनं पिढ्यानपिढ्यापासून जे मस्जिदवर भोंगे आहे ते भोंगे उतरवा नाही तर आम्ही आमचे भोंगे लावू अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न करत आहेत. माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला होते त्यावेळेला सुद्धा त्यांची भूमिका कट्टर होतीच होती पण त्यांनी अशा पद्धतीनं कधी भोंगे उतरव अशी भूमिका मांडली नाही. परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली जात आहे आणि ज्यांना कोणाला भोंगे मंदिरावर लावायचे असतील त्यांनी लावावेत परंतु इतरांचे भोंगे काढावेत या भूमिकेला आमचा कडाडून विरोध आहे. आणि ज्यांना मंदिरावर भोंगे लावायचे असतील त्यांनी लावावेत पण मस्जिदीवरचे भोंगे काढा या भूमिकेला आमचा कठोर विरोध आहे. भारतीय जनता पक्ष देखील अशा प्रकारचीच मागणी पुढे करताना दिसत आहे. नाही, भारतीय जनता पक्षाची अशी कधी मागणी झालेली नाही आहे, म्हणजे ते भोंगे काढा अशी काही कधी मागणी झालेली नाही आहे. लोकांना त्रास होतोय त्या संबंधामध्ये काहीतरी विचार मुस्लिम समाजाने करणं अत्यंत आवश्यक आहे. आज भोंग्याची नक्की आवश्यकता आहे का याचा विचार करायला हरकत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपला धर्म आहे, आपल्या धर्माचे नियम पाळले पाहिजे. पण जर इतरांना काही त्रास होत असेल तर त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो का त्याचा सुद्धा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही म्हणता की रिपब्लिकन पक्ष एकच असला पाहिजे, सगळे नेते एक आले पाहिजे, तर इतर नेते एकत्र येतील का? म्हणजे प्रकाश आंबेडकर असतील किंवा इतर नेते एकत्र येऊ शकतात का? पण तुम्ही पुढाकार घेणार आहात का? मी पुढाकार अनेक वेळेला घेतलेला आहे पण सगळे नेते एकत्र येत नाहीत हा अनुभव आहे. जर नेते एकत्र येत नसतील तर जनतेने एकत्र आलं पाहिजे आणि नेत्यांना एकत्र करण्याचं सामर्थ्य जनतेमध्ये आहे. त्यामुळं एकच पक्ष, एकच नेता किंवा एक नेता जरी नसला तरी अनेक नेते असतीलही पण पक्षाचा अध्यक्ष जो आहे तो एकच असेल. तर अशा पद्धतीनं समाजाने आम्हाला सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि माझी भूमिका ही पॉझिटिव्ह आहे. दोन पावलं मागे येण्याची माझी तयारी आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी इतर नेत्यांनी सुद्धा त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. ते त्या माझी जबाबदारी नाही आणि नेते एकत्र येत नसतील तर जनतेने एकत्र यावं असं माझं जनतेला नम्र आव्हान आहे. राज ठाकरे भाजपच्या जवळ येत आहेत, आपण भूमिका तरी वेगळी मांडताय. आपण म्हणताय की जर राज ठाकरे भाजप बरोबर आले तर आपण निघणार म्हणताय, काय माझं मत असं आहे की मी निघणार वगैरे असं नाही आहे. परंतु राज ठाकरे हे भाजपसोबत येत आहेत वगैरे अशा पद्धतीची जी काही चर्चा आहे
या चर्चेमध्ये काय अर्थ अजिबात नाही आहे. भारतीय जनता पार्टीला राज ठाकरेंना सोबत घेणं परवडणार नाही आहे. आणि राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती भूमिका अनेक वेळेला समाजात वाद निर्माण करणारी अशा पद्धतीची राहिलेली आहे. त्यामुळे भाजप हा सर्वांचा पक्ष आहे. आज भाजप जो आहे हा सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशी माननीय अनेक मोदींनी भूमिका घेतलेली असल्यामुळं सर्व स्तरातून त्यांना पाठिंबा मिळतो आहे. म्हणून ते स्वतःच्या बळावर सत्तेवर येत आहेत. त्यामुळे आजचा जो भाजप आहे तो भाजप पूर्वीचा भाजप राहिला नाही आहे. तो सर्वांचा भाजप झालेला आहे. आणि त्यामुळं राज ठाकरेंची आवश्यकता बीजेपी सोबत येण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. रिपब्लिकन पक्ष जो आहे तो ताकदीनं बीजेपी सोबत आहे. त्यामुळं राज ठाकरेंच्या मनशीची अजिबात काही आवश्यकता नाही. जर एकत्र आले तर स्वागत करा की विरोध करा? नाही एकत्र येणारच नाही. ते एकत्र त्यांनी येऊन एकत्र आले तर आपली नेमकी भूमिका काय असणार आहे तुमची? एकत्र आले तर काय करायचं? ठरवू राहणार राहणार आम्ही तर त्याच्यासोबत आहोत. भाजपबरोबर की राज ठाकरेंबरोबर? नाही आम्ही भाजपसोबत आहोत. राज ठाकरे हे चांगले ऍक्टिव्ह नेते आहेत. त्यांच्या माझा कधी कधी ट्रेनमधून संवाद होत असतो. त्यांच्याबद्दल फक्त जे वैचारिक आहे पण मतभेद आहेत ते मतभेद आहेत. पण ते स्ट्रॉंग नेते आहेत. त्यांच्या सभा ज्या आहेत त्या सभा अत्यंत वेल प्लॅन्ड असतात. इव्हेंट मॅनेजमेंट अत्यंत चांगलं असतं. तुम्ही टीव्ही आले सगळं त्यांचं लाईव्ह होतं दाखवता. त्यामुळं त्यांचं जे काम आहे ते वेल प्लॅन्ड आहे. पण मतं मिळत नाहीत. म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे माझ्या सभेला एवढी मोठी गर्दी असते पण मला मतं मिळत नाही आहेत. माझंही आमदार निवडून येत नाही आहे. त्यामुळे अशाच पद्धतीची परिस्थिती राज ठाकरेंची आहे. त्यांच्या सभा ऐकायला लोक जातात किंवा त्यांचं जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटप्रमाणे त्यांच्या त्या सभा मोठ्या होतात. म्हणजे चांगल्या त्या सभा होतात. आणि त्या सभा घेण्याबद्दल राज ठाकरेंचा आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांना चांगल्या सभा घेण्याची सवय आहे. भाषण उलटपुलट करण्याची त्यांना सवय आहे. त्यामुळे ठीक आहे. तर राज ठाकरे बीजेपीसोबत येणार नाहीत आणि आम्ही बीजेपीसोबत राहणार आहे. म्हणतात भोंग्यांचा विषय हा धार्मिक नाही सामाजिक विषय आहे. नाही राज ठाकरे म्हणतात ते म्हणजे भोंग्याचा विषय जो आहे तो सामाजिक पण आहे आणि तो धार्मिक पण आहे. आता शेवटचा प्रश्न. आता भोंगा हा शब्द फार चर्चेत आहे. त्याच्यावरती एखाद कविता मिळेल का? भोंगा शब्द फार चर्चेत आहे. त्याच्यावरती एखाद कविता होऊ दे ना. जसा ऊस असतो ढोंगा तसा ऊस असतो ढोंगा तसा नाही भोंगा.